नमस्कार. टाटा इंडिकॉम भरारी यशाची यामध्ये आज मी अशा आणखीन एका मराठी माणसाला कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं आहे ज्यानं आपल्या आयुष्यामध्ये यशाची अनेक शिखर पादाक्रांत केलेली आहेत आणि ते आहेत माधव जोशी जे टाटा टेली सर्व्हिसेस या कंपनी मध्ये प्रेसिडेंट लीगल म्हणून कार्यरत आहेत. माधव जोशी यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात आपण करण्यापूर्वी माधव जोशी नेमके आहेत तरी काय ते आपण पाहूया. देशातल्या हायएस्ट पेड एक्झिक्युटिव्हच्या यादीतलं एक मराठमोळ नाव म्हणजे माधव जोशी, टाटा टेली सर्व्हिसेसच्या लीगल आणि रेग्युलेटरी विभागाचे अध्यक्ष. आतापर्यंतच्या आपल्या 35 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी कंपनी लॉ, टेलिकॉम लॉ आणि रेग्युलॅरिटीज अशा विविध क्षेत्रात काम केलं. कॅडबरी कंपनी स्टोअर क्लर्क म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणारे जोशी आज टाटा टेलिकॉमच्या देशभरातील 21 विभागाच्या व्यवस्थापनाची धुरा सांभाळत आहेत. कॅडबरीमध्येच काम करताना युनियनचे जनरल सेक्रेटरी म्हणून केलेल्या कामाचा अनुभव आज त्यांना या व्यवस्थापनाच्या पदावर उपयोगी पडतोय. मिळालेल्या संधीचा योग्य वापर, कामावर अढळ निष्ठा आणि स्वतःच्या उत्कर्षाबरोबर इतरांचाही उत्कर्ष साधणं या बळावरच ते आज या पदापर्यंत पोहोचले आहेत. माधवराव भरारी यशाची आमचा जो कार्यक्रम आहे टाटा इंडिकॉमचा त्यामध्ये मी आपलं स्वागत करतो. तुमच्या आयुष्याकडे जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तुमचं बालपण म्हणा किंवा त्यानंतरचं तुमचं शिक्षणाचा काळ म्हणा याविषयी तुम्हाला काय सांगता येईल? 7वीपर्यंत ज्या शाळेमध्ये पूज्य साने गुरुजी शिकले त्या शाळेमध्ये शिकण्याचं भाग्य मला मिळालं. आणि एक साधारणपणे गैरसमज असतो की कोकणामधले ज्या शाळा आहेत तर त्या ठिकाणचं शिक्षण चांगलं नसतं, पण माझा अनुभव तर असा आहे की मुंबईच्या शाळांपेक्षा सुद्धा जे गावामधल्या ज्या शाळा आहेत त्यातलं शिक्षण, प्राथमिक शिक्षण आहे ते फार चांगलं असतं, कारण शिक्षकांना भरपूर वेळ असतो चांगल्या विद्यार्थ्यांच्याकडे विशेषतः लक्ष देण्यासाठी. आणि अंकगणित हे गावामधली जी मुलं असतात त्यांचं अंकगणित हे नेहमी चांगलं असतं, का त्याला कारण माहिती नाही किंवा त्याच्यावरती विशेष भर देत असतील, पण अंकगणित हे चांगलं असतं हे मला स्वतःला फार जाणवतं. बरोबर. पण त्यानंतरचं महाविद्यालयीन शिक्षण, कारण तुम्ही आता प्रेसिडेंट लीगल म्हणून कार्यरत आहात म्हणजे तुम्ही कायद्याच्या क्षेत्रामध्ये आलेले आहात आणि कंपनी लॉ ज्याला म्हणता येईल किंवा कंपनी सेक्रेटरी अशा पद्धतीचं, तर त्यानंतरच्या महाविद्यालयीन शिक्षणाचे काय तुम्हाला विशेष सांगता येतील? मी 7वीनंतर मुंबईला आलो. सुरुवातीला आल्यानंतर 7वीपर्यंत इंग्रजीचा गंधही नव्हता. इकडे मुंबईमध्ये आल्यानंतर प्रथमच ABCD ज्याला आपण पहिली लिपी म्हणतो, मी पहिल्या लिपीच्या पुढे कधी गेलोच नाही, मला अजूनही ती जोडून अक्षरं कधी काढता आली नाहीत. ती पहिली शाळेमध्ये ज्यावेळेला मी जोगेश्वरीला इथे सुरुवातीला आलो, ती इथे आल्यानंतर शिक्षकांच्या सह सर्वजण माझी म्हणजे भंभेरी उडवायचे, टर उडवायचे की तुमची बोट केव्हा लागली धक्क्याला वगैरे अशा प्रकारे शिक्षक सुद्धा विचारायचे. पण त्याच्यातून एक ईर्ष्या निर्माण झाली की आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे. आज तुम्ही अशा पदावर आहात या टाटा टेली सर्व्हिसेस मध्ये प्रेसिडेंट लीगल म्हणून, पण आज तुमच्या कामाचं स्वरूप नेमकं काय? कामाचं स्वरूप माझ्याकडे जसं प्रेसिडेंट लीगल आहे तसा मी प्रेसिडेंट रेग्युलेटरी पण आहे. एक आमच्याकडे सुरुवातीला प्रेसिडेंट रेग्युलेटरी होता, तो रिटायर झाल्यानंतर एक खर्च कमी करणं किंवा माझ्याकडे ती पात्रता आहे त्यामुळे तो रोल सुद्धा माझ्याकडेच दिला गेला. प्रेसिडेंट लीगलमध्ये म्हणजे आमचा सर्व 21 ज्याला टेलिकॉमला आम्ही सर्कल म्हणतो, जी आपली भारताची सर्व राज्य आहेत त्यांचे 21 विभाग केलेले आहेत टेलिकॉमच्या लायसन्सिंगसाठी, तर त्या 21 विभागामध्ये आमचे साधारणपणे 38 मिलियन म्हणजे साधारणपणे 4 कोटी आमचे ग्राहक आहेत. आणि त्याच्यासाठी जे काय टॉवर्स उभे करायला लागतात, त्याच्यासाठी जे काही एक्सचेंजेस उभी करायला लागतात, आमच्याकडे जवळजवळ 8000 कर्मचारी आमच्याकडे आहेत, तर ह्या आणि आमचे साधारणपणे 600 ऑफिसेस भारतभर आहेत लहान लहान ह्याच्यामध्ये राज्यांमध्ये राज्यामधल्या लहान लहान शहरांमध्ये सुद्धा आमचे ऑफिसेस आहेत, तर त्याचं व्यवस्थापन पाहणं आणि त्या ठिकाणी जे काही अडचणी असतील कायदेशीर त्या अडचणी येऊ नये त्याच्यासाठी प्रयत्न करत. अडचण आल्यानंतर फायर फायटिंगच्या ऐवजी त्याच्या येऊ नये, मुळातच त्या येऊ नये त्याच्यासाठी प्रयत्न करायचे. आणि दुसरा जो विभाग मी जो रेग्युलेटरी म्हटलं, हे टेलिकॉम हा अतिशय किचकट विषय आहे, तर त्यामुळे जे परदेशी येणारे परदेशामधून जे गुंतवणूक करणारे जे लोक आहेत हे भारतामध्ये यायला घाबरतात, कारण त्यांना वाटतं की आपण कशी कुठे गुगली टाकू आणि ते त्याची एक भीती वाटते. त्यामुळे रेग्युलेटरी
पाहणारा जो मनुष्य असतो ह्या माणसाचं ह्या प्रत्येक कंपनीमध्ये फार मोठं महत्व असतं. बाहेर मार्केटमध्ये सुद्धा त्यांना लोक जे नवीन येणारे ऑपरेटर असतात ते डबल पगार देऊन त्यांना आपल्याकडे खेचून घ्यायला पाहत असतात. आणि ह्याच्यामध्ये स्वरूप असं असतं की जे कम्युनिकेशन मिनिस्टर असतात, सध्या राजा कम्युनिकेशन मिनिस्टर आहेत ते, किंवा आमचे जे रेग्युलेटर म्हणजे TRAI किंवा ज्याला आम्ही ट्राय म्हणतो, त्याचे जे प्रमुख असतील, त्याचे जे सदस्य असतील, यांच्याशी तुम्ही नेहमी संपर्कामध्ये राहायचं आणि तुमची कंपनी सर्व त्या गोष्टींचं पालन करते ह्याच्यासाठी काळजी घ्यायची. बरोबर. आणि टाटा उद्योग समूहात असल्यामुळे ह्या गोष्टींना आम्ही जास्त महत्व देतो. मधुराव, एक आहे की तुम्ही एकूण कामाचं स्वरूप सांगितलं त्याविषयी आपण विस्तृत आपण माहिती तुमच्याकडून घेऊच, पण तुम्ही तुमच्या कामाची जी सुरुवात केली त्यामध्ये पहिली जी नोकरी केली किंवा त्या पाठोपाठची नोकरी केली त्या नोकरीचा काही विशेष तुम्हाला सांगता येईल का? मी 18 वर्षापासून नोकरीला सुरुवात केली आणि त्यातली माझी साधारणपणे तिसरी नोकरी, पहिली 6 महिने 8 महिने केल्या आणि पहिली माझी नोकरी 5 वर्षाची ती ठाण्याला मी कॅडबरी या कंपनीमध्ये इतक्या गोड कंपनीमध्ये मी काम केलं. लोकांना माझा हेवा वाटायचा आणि मी चक्क स्टोअर्स मध्ये काम करायचो. मी त्या ठिकाणी ज्युनियर क्लार्क या पदावरती होतो, तर त्यामुळे ती युनियन पात्र ती कॅडर किंवा ती युनियन पात्र श्रेणी होती. तर त्यामुळे त्यावेळेला मला एक साधारणपणे आवड होती की आपण जरा काहीतरी चमकून दाखवावं. तर त्यामुळे मी आमच्याकडे 1000 कर्मचारी होते जे ज्युनियनचे मेंबर्स होते, तर त्या युनियनचा C2 हे जे प्रभाकर संसगिरी, ज्यांचं आता नुकतंच निधन झालं, प्रभाकर संसगिरींच्या नेतृत्वाखालची ती एक युनियन होती, त्या युनियनचा मी बरोबर 5 वर्ष त्या ठिकाणी जनरल सेक्रेटरी होतो. कमाल आहे. म्हणजे एका युनियनचे जनरल सेक्रेटरी असणारे माधव जोशी त्यानंतर काही कालावधीनंतर व्यवस्थापनाच्या बाजूला पूर्णपणे जातात, तेव्हा या गोष्टीचा आपण नक्कीच विचार करणार आहोत. विशेषतः माधवरावांच्या संपूर्ण सर्कलमधली, त्यांच्या परिसरातली जी माणसं आहेत त्यापैकी काही माणसं त्यांच्याविषयी काय सांगतात ते देखील पाहणार आहोत एका छोट्या अवकाशानंतर.